कोल्हापुरातील शाहूपुरीत असलेलं पंचमुखी आणि दशभुजा गणेश मंदिर हे नेपाळ नाशिक बेळगाव पुणेनंतर कोल्हापुरातच आढळून येतं उद्या बावीस मे रोजी पुष्टपती विनायक जयंती आहे या दिवशी दशभुजा म्हणजेच दहा हात असलेल्या गणपतीचं दर्शन घेणं आणि पुष्टपती स्तोत्र वाचन करणं याला फार महत्त्व आहे राजयोग लक्ष्मीयोग आणि पौर्णिमा योग हे तिन्ही योग, योग, योग एकाच दिवशी येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजे पुष्टपती विनायकी योग आहे पुष्टपती म्हणजे शारीरिक पुष्टी मिळून शारीरिक दर्शन घेणं या दहा भुजांपैकी चार हात गणपतीचे सहा हात शिव विष्णू आणि शक्तीचे मानले जातात हा गणपती क्वचितच आढळतो श्री पंचमुखी गणेश म्हणजे पृथ्वी आकाश वायू अग्नी आणि जल अशा पाच शक्तींचं बळ असं या गणपतीचं वैशिष्ट्य आहे या दर्शनाचा योग बुधवार बावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते शुक्रवारी तेवीस मे रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे सांगली सातारा कराड पुणे तसंच कर्नाटक इथले भाविक या गणेश दर्शनासाठी येत असतात